शुभम निंबाळकर, इंदापूर तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तालुका अध्यक्ष, युवक तालुका अध्यक्ष आहे. तू तालुका अध्यक्ष कसा झालास तुला माहिती का? माजी आमदार दत्तामामा बर्ने यांचं कान भरून भरून तू अध्यक्ष झालेला आहेस. म्हणजे चुगल्या करून चाड्या लावून झालेला अध्यक्ष हा किती प्रमाणामध्ये युवकांमध्ये एक प्रेरणास्थान निर्माण करू शकतो हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. काल बोलत असताना तू शुभम निंबाळकर ज्या पद्धतीनं एका वयस्कर व्यक्तीचा, एका आदर्श व्यक्तीला ज्या पद्धतीनं तू बोललेला आहेस त्याची तुला लाजही वाटू नये. बापाची चपल घातली म्हणून बाप होत नाही आणि म्हणून बाप पण गाजवायला जाऊ नकोस. तुझ्या वयाप्रमाणे दुप्पट अनुभव बाबा महाराजांना आहे. तू बोलत असताना एका व्यक्तीला तू बोललेला नाही, तू बाबा महाराजांना बोलत असताना आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना सुद्धा तू बोललेला आहेस. जरा भान ठेव, जरा भान ठेव. तुझी लहानपणापासूनची आतापर्यंतचा इतिहास हा संपूर्ण मला माहित आहे. तो इतिहास मला काढायला लावू नको, तो इतिहास मला काढायला लावू नको. आणि किती कागद आहेत तुझ्याकडे? किती कागद आहेत? एक दिवशी होऊन जाऊ दे. जेवढी कागद तुझ्याकडे आहेत समोरासमोर येऊन बस. आमदाराला पण तुझ्या काल बोलत असताना एक पद्धतीची पातळी तू सोडलेली आहे शुभम. काय कारण आहे तुला कुणाच्याही अधिकाराबद्दल बोलायचं? आणि कुणी तुला या अधिकार दिला? तुला तरी एका व्यक्तीच्या विचारावरती, एका व्यक्तीच्या चारित्रावरती बोलायचा नैतिक अधिकार कोणी दिला रे? कोणी दिला तुला अधिकार? केंद्रातली परिस्थिती अशी झालेली आहे मित्रांनो, दोन गट झालेले आहेत, दोन्ही गटाला कळत नाही की मी कोणाचा आहे, तू कोणाचा आहे. मग सत्तेत बसलेला गट काय करतोय? उर्वरित गटाला सांगतोय मी करतो हानल्यावणी, तू कर मारल्यावणी. आणि कार्यकर्त्यांची, या तालुका अध्यक्ष जे आहे शुभम निंबाळकर त्याच्यासारख्या अनेक तालुका अध्यक्षांची किंवा अनेक कार्यकर्त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे? कुत्र्याची कळवण लागावी अशी परिस्थिती झालेली आहे. नेमकं कुणाकडे जावं? आपण कोणाचं आहे ही कुणा कुणा कसं सांगायचं? जनतेपुढे कसं जायचं? आणि म्हणून यांच्या समोर एकही आज असं व्यक्त, असं वाक्य आज अजिबात राहिलेलं नाही की जे कायद्याला धरून असेल, की जे वस्तुस्थितीला धरून असेल आणि जे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असेल, त्यांच्या विकासासाठी असेल. एकही नाही. 10 वर्षात दाखवतो शुभम निंबाळकर तुझ्या नेत्यांनी काय केलंय, किती संस्था काढल्या, किती लोकांना कामाला लावलं. अरे पोलीस स्टेशनला जाऊन एखाद्यावरती गुन्हा दाखल करा ही म्हणणारा जर एखादा जर लोकप्रतिनिधी असेल तर त्याचा आदर्श कसा घ्यायचा लोकांनी? आणि तू त्याचं समर्थन करतो? तुझी 10वी 11वी 12वी मला माहिती आहे, ती काढायला लावू नको, ती काढायला लावू नको. अजून एकदा सांगतोय, 434 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. सगळीकडे बोंबलतोय ना तू, त्या गोष्टीची जी काय माहिती आहे ती आदरणीय जयंत पाटील साहेबांनी त्या विधिमंडळामध्ये मांडलेली आहे. त्यात किती तथ्य आहे किती नाही? अशा पोकळ बातम्या करायच्या, भाषणं करायची, सगळी बोगस कामं करायची. जलजीवनच्या कामाबद्दल जर तू बोलत असशील शुभम निंबाळकर तर तू जा आणि विचार, चार चांगल्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अधिकाऱ्याला विचार, ती योजना कोणाची आहे, कोणी आणली, कोणी मंजूर केली. अरे लकी शर्ट घालून कुणाच्याही मनामध्ये कायमस्वरूपी स्थान करता येत नाही, आदर्श स्थान निर्माण होत नाही लकी शर्ट घालून. त्याला सर्वसामान्यांमध्ये फिरावंच लागतं. आणि आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी व स्वर्गीय शंकरराव पाटील साहेब यांनी या इंदापूर तालुक्यामध्ये कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, कधीही वैराचं राजकारण केलेलं नाही. राजकारण केलं असेल तर केवळ तत्वाचं, आणि तत्व एकच,
सर्वसामान्य जनतेचा विकास, त्याच्यामध्ये कधी द्वेष निर्माण होऊ दिला नाही. आणि काय 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 सांगतोस तू? याद राख, पुन्हा जर असल्या गोष्टी करशील, पुन्हा जर असल्या गोष्टींना तू जर समर्थन देत असशील, तर गाठ माझ्याशी आहे. तुला वाटत असेल तुला कोणी प्रत्युत्तर दिलेलं नाही, खुश होऊ नकोस. निर्माण नामदार हर्षवर्धनजी पाटील निर्माण केलेल्या संस्थेमध्ये संस्थेबद्दल बोलायचा तुला काय अधिकार आहे? एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक जर उच्च स्तरावरती होत असेल तर तिथं होऊ दिली गेलेली नाहीये 2012 मध्ये, त्याला मी साक्षीदार आहे. आणि ती कोणी होऊ दिली नाही? तुझ्याच नेत्याने होऊ दिली नाही. का? कारण तो मागासवर्गीय वर्णाचा होता, जातीचा होता. त्या एका पोस्टवरती जर का तो नेमून गेला, तो तिथं जर का बसला, तर आपल्याला त्याच्या जवळ जावं लागल. या गोष्टी काढायला अनुभव मला शुभम निंबाळकर तू. आणि आता इथून पुढे फटीवाय फटीच काम, फटी ओढूनच काम करणार आहे. तू एवढ्या गोष्टी सांगतोस रे नीती नियमाच्या. तुझ्या जर नीतिमत्ता असती तर तू तुझ्या गावातली ग्रामपंचायत जाऊ दिली असती का? तू बाकीच्या गोष्टी कशाला काढतो तालुक्यातल्या? एक लक्षात ठेव, इथून पुढे जर तू आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या बद्दल जर कोण कुठला काय शब्द वापरशील, कोणत्या पदाधिकाऱ्याला जर का वेटीस धरून त्याला जर बदनाम करायचा प्रयत्न करीत असशील, तर तुला सुट्टी नाही. आणि तुला जो कोण पाठी शिकालतोय त्याला सुद्धा सुट्टी देणार नाही. बोलायचं असेल तर समोरासमोर या, समोरासमोर टेबल लावा, बघू तुमच्यात किती ताकद आहे. तू काय सांगतोस रे बाता आम्हाला? घरात तरी बोलतोस का तू? तू आईबापाला तरी बोलतोस का तू घरात? याद राख, ह्या पुढे जर का असलं काय बोलशील तर गाठ माझ्याशी आहे.